वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। भागवत रहस्य आहे आणि भागवताला अनुसरूनच माऊलीचा हरिपाठ आहे, लक्षात ठेवा। माऊलीने सुरुवातच केली आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी। माऊलीने क्षणाचा विचार केला आहे, आपल्याला भागवत महात्म्याच्या कथेतच येणार आहे। भक्ती महाराणी नारदांशी बोलतीये, भो भो साधो क्षणांतिष्ठ, हे साधू क्षणभर थांब। क्षणाला खूप महत्व आहे। भागवतात एक क्षण सांगितलाय, माऊलीने हरिपाठात एक क्षण सांगितलाय, या क्षणाला फार महत्व आहे। क्षणभरच किती वेळ लागतो विचार करा। माऊली समजून सांगते, माशी पाखू पाकडे तवाची सरे। माशी आपला पंख फडफडते, अरे एवढाही वेळ लागत नाही। आत्ता होता, आत्ता होता पण आत्ता नाहीये। बस हा क्षण आहे, तो क्षण कसा असावा, बस याचसाठी केला होता। शौनक विचारत आहेत, गुरुदेव प्रभूने जन्म दिला आहे, आज मनुष्य जीवन मिळाले, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ही माझी कथाच आहे का नाही? मग हे जे जीवन आहे, आयुष्य जगायचं का जीवन जगायचं? मरेपर्यंत जगणं हे आयुष्य जगणं आहे, आणि मरणासाठी जगणं। तुकोबारायांचं जीवन काय समजून सांगते, त्यांना अपेक्षित होता शेवटचा दिवस, अपेक्षित होता शेवटचा क्षण, बस तो साधण्या करता तुकोबारायांनी आपलं आयुष्य वेचलंय। आज आनंदाने सांगू शकतात, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। बस भागवताची कथा मरणावर आधारित आहे, लक्षात ठेवा। आपल्याला भीष्माचार्यांचं महानिर्वाण येणार आहे। राजा परीक्षितीला झालेला शाप, मरण, मरणावर आधारित ही कथा आहे। येणार मरण कसं असावं, मरावं तर सगळ्यांनाच लागतंय। गुरुदेव या करता कथा सार, मी माझं जीवन कसं जगावं, जीवनाचं रहस्य काय आहे हे मला आपण समजून सांगा। कर्ण रसायन, रसायन औषध, औषधांचे प्रकार आहेत। काही औषध पोटात घ्यायची असतात, तोंडाने घ्यायची आहेत। आज आपण विज्ञानाने प्रगत आहोत, काही औषध इंजेक्शनच्या रूपाने घेतो, काही औषध अंगाला मलम लावून त्याचा वापर करतो, काही औषध अशी आहेत नाका ड्रॉप घालणारे, शौनक समजून सांगतायत। कर्ण रसायन,
जे औषध कानाने घ्यायचंय ते सत्श्रवण रूप औषध आहे। कशा करता विचारता है गुरुदेव, आज पहा वातावरण कस है, यह घोरे कलौ प्रायः जीवः आसुरतांगतः, घोरे कली एक कलियुग है, कलियुगाचा प्रभाव समजून सांगत असताना घोर शब्द वापरलाय, भयावह दुःखकारक। त्या कलियुगामध्ये मानवाची प्रवृत्ती कशी आहे, आसुरतांगतः असुर दैत्य दुष्प्रवृत्ती क्रूर स्वभाव, आज माणसाची प्रवृत्ती कशी आहे, स्वतःच्या सुखाकरता स्वतःच्या स्वार्थाकरता मनुष्य दुसऱ्याचा विचार करत नाही, दुसऱ्याला किती त्रास होतोय, आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होत नाही, मी सुखी असावं बस, कलियुगाचे परिणाम कसे आहेत, मानवी जीवन कसं आहे याचं वर्णन केलेलं आहे। अट्टशूला जनपदा अट्टम अन्नम प्रकीर्तितम, शूल शब्दाचा अर्थ आहे विक्री, जे अन्नाचा विक्रय करतात, जे विकतचं अन्न खातात बस, आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो, त्या अन्नाच्या ठिकाणी खूप दोष सांगितले, हे विकतचं अन्न खातात, जे बाजारचे खाण्याचे पदार्थ खातात, अक्कलीचा प्रभाव आहे। कलीचे वर्णन करताना भागवतात केलेलं आहे, कलेर दोष निधे राजन, कलिया दोष निधी, या कलियुगामध्ये मानवाचा उद्धारा करताच काही उपाय आहे का, प्रश्न विचारलाय। काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे, एक सामासिक शब्द आहे हा, काल शब्दाचा अर्थ आहे मृत्यू, मृत्यूरूप व्याल म्हणजे सर्प, साप हे मृत्यूचं प्रतीक आहे, त्याचा मुखग्रास म्हणजे सापाचा होणारा दंश, त्याने होणारा त्रास म्हणजे मरण, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे, नाश वेगळा आणि निर्नाश वेगळा, भागवतात अपेक्षित आहे निर्नाश, नाश कशाला म्हणावा आणि निर्नाश कशाला म्हणावं, ज्याला पुनर्भाव आहे त्याला नाश म्हणावं, पहा मजा कशी आहे, शेतामध्ये आपण पेरणी केलेली असते, ही धान्याची केलेली असते, पण धान्याबरोबर तण उगवतं का नाही,
ते पेरलेलं नाहीये. जमिनीचा कस तण खात आहे या करताच तण काढून टाकायचंय, ज्याला आपण खुरपणी म्हणतो. एकदा खुरपून भागत का? एकदा जमिनीतला तण काढलं म्हणजे संपलं का? नाही, पुन्हा गवत वाढतच असत. ही केलेली जी खुरपणी आहे याला नाश म्हणावं. खुरपणीनंतर पुन्हा खुरपावं लागणार नाही, तर निर्माण होऊ शकत नाही, तो निर्नाश होईल. मरण हा नाश आहे आणि पुनर्जन्म न विद्यते. तुकाराम महाराज काय समजून सांगतायत? आता नाही जाणे येणे, आता पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाहीये. सहज खुंटले बोलणे बावली हरिपाठात समजून सांगणारे. मागील या जन्मा मुक्त झालो, मागून येणारा याच्या पुढचा जन्म आमच्या करता नाहीये. बस जिथे जन्म मरण परंपरा शांत होते, पुन्हा जन्माचा संबंध येत नाहीये, याला निर्नाश म्हणावं लक्षात ठेवा. श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम, किरेण भाषितम. शुकदेवांचं नाव शुकदेव नाहीये, आपण आदराने त्यांना शुक म्हणतो आहोत हे थोडं समजण्याकरता विचार करा. थोडा प्रत्येकाच्या मुखात माऊली हा शब्द आहे का नाहीये? माऊली हे माऊलीचं नाव आहे का? माऊलीचं नाव ज्ञानदेव आहे, माऊलीचं नाव ज्ञानेश्वर आहे. आदराने ज्ञानराज म्हटलं जात, पण विचार करा आपल्या तोंडाला ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानराज, ज्ञानदेव हे शब्द येतात का पटकन माऊली हा शब्द येतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतानाच आणि माऊली म्हणत असतानाच काही फरक जाणवतो का? आपल्याला जवळी कोणत्या शब्दामध्ये जाणवते, आत्मीयता कुठे जाणवते? माऊली या पदामध्ये आहे. माऊली हे माऊलीचं नाव नाहीये, आम्ही आदराने तिला माऊली म्हणतो. माऊली कोण आहे? माऊलीनेच माऊली समजून सांगितली. अहितापासून काढीती, हितदेवोने वाढविती. बस अहितापासून दूर करणारी, हिताचा मार्ग दाखवणारी माऊली, तिला माऊली म्हणतीये. नाही श्रुती परवती माऊली जगा. आमच्या हिताचा विचार कोण करते? असं शुकदेवांचं नाव शुक नाहीये, आम्ही त्यांना आदराने शुक म्हणतो. शुक शब्दाचा अर्थ आहे पोपट. प्रभूजी एक फार सुंदर मजा आहे, कुठे काही असे सुंदर गुण दिलेले आहेत. या पोपटाच्या ठिकाणी गुण कोणता आहे?
पोपटाची वाणी अतिशय गोड आहे. बस ऐका माऊलीचं सांगणं काही वाणी कशी असावी. अरे बोल जायचे कल्लोळ अमृताचे गोड बोलणं असावं. पोपट अतिशय गोड बोलतो. शास्त्राची शिकवण आहे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात पण न ब्रूयात सत्यम अप्रियम. खरं बोला पण एक लक्षात ठेवा गोड बोला. सत्य आहे पण कटू बोलू नका. एका सुभाषितकाराने प्रश्न विचारलाय औषध हे कधी रुचकर असतं का चवदार असतं का. हितम मनोहारीच दुर्लभम वचा. हितकारक आणि मनोहारी आवडणार नाही. भागवताची शिकवण आहे खरं बोला खरं सांगा पण एक काळजी घ्या कोणाचं मन दुखावलं जाणार नाही. प्रियम ब्रूयात गोड बोला. अशी ज्यांची वाणी अतिशय गोड आहे ते शुकदेव आहे. या शुकदेवाने कलौ या कलियुगातले सांगितलेले मानवी स्वभावातले जे दोष आहेत त्या दोषांच्या परिहारा करताच श्रीमद भागवतम शास्त्रम. इथे शास्त्र शब्द वापरलाय. भागवत हे शास्त्र आहे. शास्ती इति शास्त्रम जे शासन करतंय प्रशासन आहे. विधी आणि निषेध काय करा आणि काय करू नका हे समजून सांगणार आहे त्याला शास्त्र म्हणायचंय. मानवी जीवन कसं जगावं याची सुंदर शिकवण देणार हे भागवत. शुकदेवानी शुकशास्त्र हे भागवत शास्त्र समजून सांगितलंय. या भागवती कथेचा महिमा काय. श्रीमद भागवती वार्ता देवानाम अपि दुर्लभ. भागवत कथा देवानाही दुर्लभ समजून सांगितली. एक सुंदर प्रकार सांगितला. ज्या वेळेला शुकदेव परीक्षिते कथा वक्तुम सभायाम संस्थिते शुके. सती सप्तमीचा प्रयोग आहे. राजा परीक्षितीच्या निमित्ताने राजा परीक्षितेला ही भागवती कथा सांगण्याकरता म्हणून ज्या वेळेला शुकदेव आलेले आहेत त्यावेळेलाच सुधा कुंभम गृहीत्वा एक सुंदर सुवर्णाचा कलश ज्यामध्ये अमृत भरलेले हा सुधा कुंभ अमृत कुंभ घेऊन स्वर्गातले देव आलेले आहेत. शुकदेवांच्या पुढे हा कलश ठेवलाय. बसले गुरुदेव आमची प्रार्थना आहे आपल्याला थोडी. आपण राजाला भागवत कथा सांगण्याकरता बसलात आलात याचं कारण आहे राजाला मृत्यूची भीती आहे. तो शापित आहे. मृत्यू भयाने तो इथे येऊन बसलेला आहे. आपण त्याला भागवती कथा सांगण्याकरता आलेलो आहात. आम्ही हा अमृत कलश आणलेला आहे.
याचं नाव आहे अमृत। न म्रियते अनेन तदमृतम, जे ग्रहण केलेलं असताना मृत्यू येत नाहीये ते अमृत आहे। राजा प्रपियता, हे अमृत राजाला घेऊ द्या, त्याचं मृत्यूचं भय दूर होईल। आणि याच्या मोबदल्यामध्येच जे कथामृत, जे भागवती कथा आपण राजा परीक्षितीच्या उद्देशाने करता आहात, ती भागवती कथा तुम्ही आम्हाला समजून सांगा। शुकदेव हसले, ठीक आहे प्रणय, मी आलोय राजा करता, त्याला विचारा। तो जो म्हणत असेल तरी अमृत तो घेईल। गुरुदेव राजाकडे पाहत आहेत, अर्धोन्मिलित नजर आहे, मान खाली आहे। राजा गुरुदेवांशी बोलतात, गुरुदेव अमृत कलश आहे, एक वेळेला हे अमृत घेण्याकरता हे अमृत घेऊन आलेले आहेत। रोज या अमृताचं प्राशन करणारे हे सगळे देव, यांच्या वाट्याला एक दिवस येणार आहे का? असा येऊ लागती माघार मृत्यू लोक, मरण त्यांनाही चुकलेलं नाही, मृत्यू लोकात त्यांनाही यावं लागतंय। याला अमृत म्हणणार का आपण? आणि हे जे इतकं प्रभावित असेल ते माझा मृत्यू दूर करणार, तर मग हे इथं कशा करता आले? नाही, कथामृतामध्ये काय आहे? कथामृत येणे की शरीर आहे, त्या एकाच शरीराच्या माध्यमातन शरीरा येणे सरे, पुनर्जन्म न विद्यते। पुनः जन्म मरणाचा संबंध येत नाही, पुढची जन्म मरण परंपरा त्या भागवत कथारूपी अमृताच्या सेवनाने नष्ट होणार। गुरुदेव क्व काचा क्व मनिर्महान, काचही उन्हामध्ये चमकते आणि मणी म्हणजे रत्नही उन्हात चमकतंय, म्हणून काचेची आणि रत्नाची किंमत सारखी होऊ शकते का? तद्वतच हे स्वर्गीय अमृत आणि कथा अमृत, देवांना इथे बसू द्या, माझ्याबरोबर त्यांनाही कथामृत श्रवण करू द्या। पण कथामृताच्या मोबदल्यात हे अमृत मला घ्यायला सांगतायत, हे अमृताचा उपयोग काही नाहीये। असं असणारी ही भागवती कथा अमृत। देवानाम अपि दुर्लभा, भागवती कथा स्वर्गात नाहीये। त्या भागवती कथेचं महात्म्य काय आहे जाणून घेण्याची इच्छा आहे, आणि म्हणून ब्रह्मदेवांनी सत्यलोके तुलाम बद्धवा, सत्यलोकामध्ये एक तुळा बांधलेली आहे, एकीकडे परमार्थाचे मोक्ष साधन म्हणून सांगितलेली जेवढी आहेत एका पारड्यामध्ये घातली आहेत, आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवती कथा, भागवती कथेचं पारड हे जड झाल्यामुळे जमिनीला टेकलेलं आहे,
इतर साधारणतः पारडवर गेलेले त्या भूतलावर मोक्ष प्राप्तीचं एकमेव साधन श्रीमद भागवती कथा आहे. भागवती कथेमध्ये काय आहे थोडा विचार कर. मानवी जीवनामध्ये दोन भाव आहेत. एक भाव आहे अपेक्षा भाव आणि दुसरा भाव आहे उपेक्षा भाव. अपेक्षा भाव आम्हाला काही हवंय बस, आपल्याला जे हवंय जे ज्या पाहिजे ते आहे रे, ते देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ती ही भागवती कथा आहे. उपेक्षा भाव आम्हाला नकोय. अपेक्षा भागवा करता भागवती कथा ठीक आहे, पण उपेक्षा भागवा करताच भागवती कथेची गरज काय आहे? आपल्याला जे नको आहे यन रोचते तर त्याज्यम, आपल्याला जे नको आहे त्याचा त्याग करावा. थोडा विचार करा. अगदी देव मंदिर आहे, पण सकाळी मंदिराचं दार उघडलं तर अगोदर झाडून काढावं लागतं का नाही? मंदिरातही केर निघतो का नाही? हा केर हवाय का नको आहे? म्हटलं नको आहे, आपण तो केर टाकून देतो ना. मग आम्हाला जे नको आहे उपेक्षा भाव टाकून द्याव. झाडून काढलेला केर टाकून देता येतो, नको असलेलं दुःख टाकता येत नाही. नवांचित इच्छा नसताना सुद्धा भोगावंच लागत. मग हे उपेक्षित असणार दुःख, अपेक्षित असणार सुख, अपेक्षित सुख देणार आणि उपेक्षित असणार दुःख याची निवृत्ती करणार असं तर कोणतं साधन असेल? तर ते साधन श्रीमद भागवत आहे. अपेक्षा भाव सांगण्याकरता भागवत सुख देणार कसं आहे आणि उपेक्षा भाव भागवत दुःखाची निवृत्ती करणार कसं आहे या करता भागवत महात्म्यामध्ये दोन कथा समजून सांगितल्या. अपेक्षा भाव सांगण्याकरताच इथे आलेली जी कथा आहे हे भक्ती आख्यान आहे. उपेक्षा भाव सांगण्याकरताच धुंदुकारीची आत्मदेवाची कथा आहे. कशी मजा येते का? अपेक्षा भाव समजून सांगतायत. सकल भुवनामध्ये कसा रे श्लोक निर्धनास्ते पे धन्य. सकल भुवनामध्ये निर्धना असते पि धन्याः. सगळ्या विश्वामध्ये ते धन्य म्हणजे जीवनामध्ये कृतार्थ आहेत. कोण? निर्धनः अपि, निर्धन असून सुद्धा. थोडा विचार करा. निर्धना धन्य असतो का? कशी अवस्था आहे? संस्कृत मध्ये नाट्य हे शास्त्र मानलेलं आहे. प्रबोध समाज प्रबोधनाचं माध्यम
नाट्य संस्कृत मध्ये नाटक आहे, त्यामध्ये एक नाटक आहे मृच्छकटिक। भागवतात नाटक सांगावं का प्रश्न आहे, पण भागवतात नाटक आहे बस ते सांगतो आपल्याला। एक चारुदत्त नावाची व्यक्ती आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे तो पहा। दत्त शब्दाचा अर्थ आहे देणारा, ज्याचं देणं चारू म्हणजे चांगलं आहे, ज्याचे हात नेहमी देण्याकरताच आहेत, ज्याच्या वाड्यावर रोज माणसांची रीग आहे, 150 माणसं रोज ज्याच्या घरामध्ये जेवत आहेत, येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ आहे, एक दिवस असा आला परिस्थिती सारखी टिकून राहत नाही, परिवर्तन हा सृष्टीचा धर्म आहे, स्वरूप आहे। ज्या घरामध्ये एवढं ऐश्वर्य होतं आज त्या घरामध्ये दारिद्र्य आहे। या चारुदत्ताचा एक मित्र आहे, त्याचं नावही आहे मैत्रेय। जे सुखामध्ये आपल्या सहभागी असतात ना, जसे सगळे बांधव असतात, पण दुःखातही ते संगत सोडत नाहीये, त्याला मित्र म्हणावं लक्षात ठेव। हा जवळ बसलेला एक मित्र आहे, शांत नजरेने चारुदत्त बाहेर पाहतायत। एक झाड आहे पूर्ण वटलेलं आहे, फक्त काळे आहेत, त्या झाडाकडे पाहतायत, आपल्या मित्राशी बोलतायत, मैत्रेया तर या झाडाकडे बघ। एक काळ असा होता या झाडाला खूप पानं असल्यामुळे सावली भरपूर होती, झाडावर फुलं होती, झाडाला फळं लागत होती, यामुळे फुलांच्या माध्यमातून अनेक भुंगे या झाडावर फिरत होते, फळं खाण्यासारखी होती, अनेक पक्षी इथं निवास करून राहिले होते। दाट सावली केवळ दुपारच्या वेळेला अनेक जनावर प्रवासी या सावलीत विश्रांती करता बसत असत। आज काय परिस्थिती आहे, आज याच्या जाऊ द्यायला सावली नाहीये, झाडाच्या खाली कोणी थांबायला तयार नाही। आज एकही भुंगा इथं फिरताना दिसत नाहीये, या झाडावर एक पक्षी नाहीये, याचं कारण काय आहे? आज त्याच्याजवळ द्यायला काही नाही आहे। जोपर्यंत त्याच्याजवळ द्यायला होतं त्यापर्यंत तोपर्यंत सगळे त्याच्याजवळ होते, आज द्यायला काही नाही, त्याच्याजवळ कोणी नाही। जोपर्यंत या घरात काही होतं तोपर्यंत माणसांची वर्दळ होती, आज काय आहे? मैत्रेया, मला जर कोणी पर्याय विचारला, एक गोष्ट निश्चित आहे, माणसाला सर्वात मोठी भीती मृत्यूची आहे। एक वचन आहे, महद भयम उपागतम, फार मोठ भय आहे हे मृत्यूच आहे। मरण कोणालाही नको आहे, पण मला कोणी जर विचारलं दारिद्र्यात मरणात वा मरणम, चारुदत्ता एक दारिद्र्य आणि एक मरण यामध्ये तू काय स्वीकारशील, त्याचं उत्तर मी देईन।
मरणं मम रोचते न दारिद्र्यम। मी मरण स्वीकारील पण दारिद्र्य नको। याचं कारण सांगतो तुला, अल्पक्लेशं मरणं दारिद्र्यम अनंतकं दुःखं। मरण क्षणभर दुःख देईल पण दारिद्र्य आयुष्यभर दुःख देत राहील। असं असणार हे दारिद्र्य। भागवती कथा सांगतीये, सकल भुवन मध्ये निर्धनापि ते धन्य, साऱ्या विश्वामध्ये दारिद्र्य हा दरिद्र असून सुद्धा धन्य आहे, कृतार्थ आहे। म्हटलं कोण आहे असा, निवसते हृदय येशाम श्रीहरेर भक्तिरेका, ज्याच्या अंतःकरणामध्येच अखंड प्रभूची भक्ती आहे, प्रेम भक्तीने जो अखंड प्रभू चिंतन करते, सांगू तुला एक गम्मत। अरे हरिरपी तो परमात्मा श्रीहरी असून सुद्धा निजलोकं सर्वथा तो विहाय, आपलं स्वतःचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ, सर्वथा तो विहाय, परतीच्या प्रवासाचा विचार नाहीये। विचार करा थोडा, आपण पंढरीच्या वारीला जरी जायचं झालं, अगोदर रिझर्वेशन करताच परतीच्या रिझर्वेशनचा विचार करतो, आम्हाला परत यायचंय नाही। सर्वथा तो विहाय, परतीच्या प्रवासाचा विचारच मनामध्ये नाहीये। निवसते हृदय तेषाम, या महापुरुषांच्या हृदयामध्ये हा परमात्मा श्रीहरी येऊन निवास करत राहतो। भक्ती सूत्रो उपनद्धा कसाया, सूत्र शब्दाचा अर्थ आहे दोरी। भक्तिरूपी सूत्राने उपनद्ध म्हणजे बांधलेला हा देव आहे। किती सुंदर मजा आहे, नामदेवांच्या जीवनातला प्रसंग आहे। नवदे म्हणून दवडोनी बाहेर घातिला, परतोनी पाहे तो घरा भीतर। कशी मजा आहे ती पाहण्यासारखी आहे। पा देव आणि भक्त यांच्यातला संबंध समजून सांगतायत। घरात उंदरांचा त्रास आहे, मग एक मांजरीचं पिलू आणलंय, अतिशय गोड आहे दिसायला। घराच्या पोरांना खेळणं झालं, जेवायला बसले की ते मांजरीचं पिलू जवळ आहे, ताटाटा घास ताटा, व्यवस्थित पोट भरायला लागलंय, ते उंदराकडे कशाला पाहणार आहे। हळूहळू मोठं झालेलं मांजर घरातल्या लोकांची नजर चुकवून घरातलं दूध पिणं, दुधाचं भांडं सांडणं नुकसान होणं सुरू झालंय। शेवटी कंटाळेत नकोय मांजर, चार पाच वेळा बाहेर सोडण्याचा प्रयत्न केला पण ते मांजर पुन्हा घरातच आहे। एक दिवशी विचार करतोय हा की मांजर घातलं एका पिशवीमध्ये, पिशवीचं तोंड बंद केलंय, सायकलला पिशवी अडकवली, दोन मैल बाहेर गेला ते मांजर सोडून दिलं, परत यायला निघालाय। रस्त्यात एक मित्र भेटला, काय कुठे गेला होता, उतरला गाडी, म्हणलं असं झालं उंदरा करता म्हणून मांजर पाळलं, सगळी मांजर कहाणी झाली सगळी।
तू दोन मैल सोडून दिले आता काही प्रश्न नाही. जेव्हा घरात येतोय मजा अशी उमऱ्यामध्ये याच्या स्वागताकरता ते मांजर तयार. जात नाहीये दबडोने बाहेर घातला त्याला हुसकावून बाहेर काढले नामदारा म्हणतायत. नको आणि पुन्हा मी घरात पाहतोय पाहतो भीतर परमात्मा श्री हरी घरातच आहे नाही जायला तयार. बांधला गेलेला आहे तो कशाने बांधला आहे भक्ती सूत्रोपनद्धा भक्तिरूपी दोरीने त्याला बांधले. ऐका जनाबाईचे अभंग धरिला पंढरीचा चोर प्रेमे बांधुनी या दोर प्रेमरूपी दोरीनी ज्याला बांधलेला आहे प्रेमरसन आहे. भक्ती कथा ही भागवती कथा कशी आहे अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम निर्माण करून अपेक्षित असणार सुख ते सुखाची प्राप्ती करून देणार. उपेक्षा भाव समजून सांगतायत आम्हाला नकोय ते दुःख. या दुःख विनाशा करताच भागवती कथा श्रवण सांगितलंय. या करता दिलेली जी कथा आहे ज्याला धुंदुकारी आख्यान म्हटलं जातं आत्मदेवाची कथा आहे. एक आत्मदेव नावाचा असणारा ब्राह्मण विद्या संपन्न आहे आचार संपन्न आहे धन संपन्न आहे सर्व बाजूने अनुकूलता आहे पण याला संतती नाही आहे मूल नाही आहे. याच्या पत्नीचं नाव दिलेलं आहे भागवतामध्ये तिचं नाव आहे धुंधुली. कथा बरच काही समजून सांगणारी आहे. मानवी स्वभाव कसा आहे आपल्याला जे प्राप्त असत आपल्याला जे मिळालेलं असत माणूस त्याचा विचार करत नाही. आपल्याला जे अप्राप्त आहे बस त्याकरता माणूस निराश असतो दुःखी असतो मला हे मिळालं. याला विद्या आहे धन आहे प्रतिष्ठा आहे सर्व काही आहे पण मूल नाही आहे म्हणून दुःखी. जीवनामध्ये स्वारस्य नाही आहे. कथेमध्ये दिलेलं वचन आहे निपुत्रिकस्य जीवनम मे मरणाय कल्पते. या निपुत्रिकाचं जीवन मला मरणापेक्षा यातना देते. याला मुलगा हवाय पुत्र हवाय. एक दिवस अतिशय मानसिक त्रास झालाय यापेक्षा जीवन नसलेलं चांगलं आत्महत्या करावी म्हणून बाहेर पडलं. एका तलावाच्या काठी आलेलं आहे पाण्यामध्ये उडी टाकावी आत्महत्येचे विचार मनामध्ये येत आहेत. एवढ्यामध्ये दुरून एक साधू येताना दिसत आहेत.
ते साधून पाहिलं, नमस्कार करतोय. साधू याच्याकडे पाहतायत, अरे हा विद्या संपन्न आहे, जाणकार ब्राह्मण आहे हा, काय रे. त्यांनी सगळी हकीकत समजून सांगितली. मी आत्महत्येचा विचार करतोय, वेड आहेस, अरे मरण तर येणारच आहे, त्याच्याकरता प्रयत्नाची गरज नाही, आत्महत्या करून काय कमवणार तू. एक फळ दिलंय त्याला, या फळाच्या प्रभावाने तुला पुत्र होईल, खूप आनंद झाला, घरी आलेला आहे. आनंदाची बातमी आपल्या पत्नीला समजून सांगतोय. ते फळ तिला दिलंय, साधूने दिलेला हा प्रसाद आहे. पहा माऊलीचे सिद्धांत कसे आहेत. माऊली एक सिद्धांत समजून सांगते, होणारा ऐसी बुद्धी ठाके, पुढे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याला अनुसरून माणसाला वागण्याची इच्छा होत असते. मुळात याच्या नशिबामध्ये पुत्र नाहीये, फळ मिळालंय पण प्रारब्धात संतती नाहीये ना. पत्नीला फळ दिलंय, तिच्या मनामध्ये विचार आला. अनेक वेळाला मी ऐकते, प्रसूतीच्या वेळेला काय त्रास होत असतो तो, काही वेळेला बाळाला जन्म देताना आईला मृत्यू येतो. फळ मिळालंय पण खाऊ का नको, संशय निर्माण झाला. याच गावामध्ये तिची एक धाकटी बहीण दिलेली आहे, दोन्ही बहिणी एकाच गावात आहेत. तिच्या घरात संपत्ती खूप आहे पण संतती नाहीये. तिच्या घरामध्ये संतती आहे, संपत्ती नाहीये. घर गोकुळासारखं भरलेलं आहे. आपल्या बहिणीला विचारते सल्ला, काय ग हे फळ मिळाले. ती बहीण समजून सांगते, अगं अशी फळ काढून का मुलं होत असतात, काहीतरी गैरसमज आहे, वेळेपणाचा आहे. मी काय करू, ती बहीण समजून सांगते, एक उपाय सांगते. भागवत श्लोक आहे हा, आत्मदेव पश्चातापाने जेव्हा बोलतोय, कसं आहे माझं नशीब, मला तर मूल नाहीच आहे पण माझ्या अंगणामध्ये एक झाड आहे आंब्याचं, त्याला कधी फळ लागत नाही. मी ब्राह्मण आहे, माझ्या घरात गाय आहे पण तिला कधी वासरू होत नाही आहे, कसं नशीब आहे माझं. आजी बहीण बहिणीला समजून सांगते, परीक्षा पाहायला काय हरकत आहे, हे फळ गाईला खायला घालं पाहू आपण काय होत आहे ते. अगं पण म्हटलं मी काय करायचं, उपाय आहे. माझा अनेक वेळचा अनुभव आहे, सध्या मला दिवस गेलेले आहेत. मला होणारा मुलगा मी तुला देईल पण त्याच्या मोबदल्यात बरचसं धन मला द्यावं लागेल. दोघी बहिणीमध्ये करार झालेला आहे, खोटी गरोदरपणाची लक्षणं धारण केलेली आहे.
विश्रांतीची गरज म्हणून बहिणीकडे येऊन राहिलेली आहे. वेळेला बहिणीला झालेलं मुल घेऊन घरी आली. आत्मदे मला केवढा आनंद आहे आपल्याला मुलगा झाला. इकडे ते फळ गाईला खायला घातलेलं आहे, महापुरुषांचा प्रसाद आहे. ती गाय गाभण आहे, ज्यावेळी ती गाय प्रसूत झाली आहे आश्चर्य आहे. तिला वासरू न होताना एक मूल जन्माला आले, फक्त गाईच्या पोटी जन्माला आलेलं असल्यामुळे त्याचे कान गाईसारखे होते. ज्याचे कान गाईसारखे आहेत म्हणून त्याचं नाव आहे गोकर्ण. हे घरी आणलेलं मूल आहे. आता थोडा विचार करा, जे आईबाप पैशाच्या लोभाने आपली मुलं विकायला तयार होतात ती मुलं कशी असतील? अतिशय आनंद झालाय आपल्याला मुलगा झालाय. त्या मुलाचं नाव ठेवतानाच आपल्या पत्नीची कायम आठवण राहावी म्हणून हा धुंदुली पुत्र याचं नाव धुंदुकारी ठेवलेलं आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, यालाही खूप अर्थ आहे बरं का. भविष्याचे म्हणजे ज्योतिषशास्त्राचे जी अनेक प्रकार आहेत, जन्म वेळेवरून मांडलेली कुंडली त्याच्यातनं भविष्य जाणलं जातं. हातावर असणाऱ्या हस्तरेषा याच्यावरनं भविष्य जाणलं जातं. असं आपल्या तळपायावर असणाऱ्या ज्या रेषा आहेत ना याच्यावरनं भविष्य जाणलं जातं. मुंबईत कुर्ल्याला एक अश्विन रेळे म्हणून आहेत, ते ज्योतिष समजून सांगतात पायाच्या रेषावरनं व्यवस्थित कशा करता बोलतोय आपण. बाळाच्या पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो, याचा अर्थ हे मूल कसं होणार आहे हे आपल्याला ते लहानपणी पाळण्यात असतानाच कळतंय. अतिशय दुष्प्रवृत्त आहे. दुर्वर्तने निघालेला मुलगा आजपर्यंत गावात प्रतिष्ठा होती, लौकिक होता, कीर्ती होती, या मुलामुळे प्रतिष्ठा निर्माण झाली. जो निपुत्रिकस्य जीवनमे मरणाय कल्पते म्हणणाराच त्याच्या मुखामध्ये शब्द आहेत. वंध्यत्वं तु समीचीनम कुपुत्र दुःखदायक. दुष्टपुत्र जन्माला येण्यापेक्षा मूल नसलेलं चांगलं. आज माझी अवस्था काय? खूप त्रास होतोय. सकाळच्या वेळेलाच गोकर्ण झाडाखाली बसलेले आहे स्नान संध्या. आत्मदेव जवळ आले आहेत, नमस्कार करतायत. बाबा हे काय करता? मुलाने पित्याला नमस्कार करायचा असतो, पित्याने मुलाला नाही. तुम्ही काय करताय? आज केलेला नमस्कार पुत्र म्हणून नाही गुरु म्हणून करतोय. सांग मी काय करू ते, कशी आहे माझी घरात अवस्था? गोकर्णाने उपदेश केला, धर्मम भजस्व सततम त्यजभूत हिंसा सेवस्व साधु पुरुषं जयी कामतुष्टा अन्यांश्च गुणदोष कीर्तनम आशुहित्वा. बाबा
जीवनामध्ये एकच लक्षात ठेव, सततम धर्मम भजस, आपलं कर्तव्य काय आहे. धर्म शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. इकडे नजर ठेवायची आहे, कर्तव्य करीत राहावं. त्याच्या भूत हिंसा आपल्यापासून कोणालाही दुःख होणार नाहीये याची काळजी घ्यावी. सेवस्व साधू पुरुषान, नेहमी महापुरुषांच्या संगतीत राहावं. कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा करू नयेत, अपेक्षा ही दुःख देणारे आहेत. अन्यांश गुणदोष कीर्तनम आशुहित्वा, स्तुती ही निंदेच्या सापेक्ष. माऊलीला एक प्रश्न विचारला, माऊली पाप कुठे जन्माला येत? माऊलीने पापाचा जन्म सांगितलं. का निंदा व्याली दुरीते, निंदा ही पापाची आई आहे. कोणाची निंदा करू नये, माणसाचा स्वभाव आहे परनिंदा करणं. याकरता गुणवर्णन करता नाही आलं तर हरकत नाही, स्तुती करता नाही आली तर हरकत नाही, पण निंदा घडू नये. म्हणून गुणदोष कीर्तनम आशुहित्वा, बस माझ्या वासुदेव भगवंताचं चिंतन करीत राहा. गोकर्णाना तीन प्रदक्षिणा केल्यात, नमस्कार केलाय, घराघराचा त्याग आत्मदेवाने केला. थोडाफार असणारा वडिलांचा धाक तोही गेला. वृद्ध असणारी आई खूप त्रास होतोय. शेवटी कंटाळून तिने आडात उडी टाकून आत्महत्या केली. आता स्वैर जीवन आहे. गोकर्ण काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना उलट उत्तर मिळाली. तू गाईचा मुलगा आहेस, अंगणात राहण्याची तुझी लायकी आहे, नीट राहायचं असलं तर राहा, नाही तर रस्ता मोकळा आहे. गोकर्ण विचार करतायत, याच्या संगतीत राहण्यापेक्षा घर सोडलेलं चांगलं. तीर्थयात्रेचं निमित्त करून गोकर्ण निघून गेले. आता स्वैर जीवन आहे. पंचपण्य वधू वृत, पण्यवधू पैशांनी मिळणारी अशा पाच वेश्यांच्या जीव संगतीमध्ये हा राहू लागलेला आहे. घरातलं होते नव्हते तेवढी वर्णार्जी तिष्ठेत नष्ट झाली. माऊली वर्णन करते, वेश्या भोगे पण कवडा वेचे, जोवरी पैसा तोवरी पैसा. चांगल्या मार्गाने पैसा मिळत नाहीये, पुआपाईट मार्ग सुरू झाले, चोऱ्या दरोडे. रात्री अपरात्री घरी यावं या वेश्या विचार करतायत. एक ना एक दिवस हा शासनाच्या हाती लागेल, आणि त्यावेळेला त्याचे साथीदार म्हणून आपल्यालाही शिक्षा भोगावी लागेल. वेळेला सावध होणं चांगलं. आज पाचवी जणींनी विचार केलाय, अंगणामध्ये एक मोठा खड्डा तयार केलाय, रात्री घरी आलेला त्याला विषप्रयोग केलेला आहे, गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करतायत. नाही मृत्यू येत लवकर. शेवटी त्या खड्ड्यात पुरून टाकलाय त्याला. त्यांनी आणलेले द्रव्य आहेत, पाच जणींनी वाटून घेतले, दाराला कडे लावून निघून गेलेले. तीर्थयात्रेला गेलेले गोकर्ण
12 वर्षांनी परत आले आहे. विचार करताय आता घर उघडायचं म्हणजे झाडून काढण्यापासून तयारी सगळी. रात्रभर अंगणातच राहू सकाळी बाबू अंगावरच्या घोंगड्याने थोडी जागा साफ केली घोंगडे टाकून पडले. मध्यरात्रीच्या समयाला एकाएकी मोठी आग जाणवायला लागली आहे. उठून बसले मोठमोठे भयावह आवाज उठायला लागलेले आहेत. वेगळी वेगळी अकरा विकळ्या रूप जाणवायला लागली आहेत. लक्षात आले कोणीतरी दुर्गतीला गेलेलं आहे, पिशाच्या योनीला गेलेलं आहे. आपल्या कमंडलूचे जल हाती घेतले, अभिमंत्रित केलंय आणि त्या जागेवर शिंपडले. बोल कोण आहेस तू? गोकर्ण मी तुझा भाऊ धुंदुकारी. आज माझी दशा काय आहे? सकाळी स्नानाला गेलेले आहेत तुंगभद्रा नदी. स्नानाच्या निमित्ताने पाण्याच्या निमित्ताने येणारे लोक पाहतायत. अरे गोकर्ण आलेले दिसतायत. गोकर्णांच्या विषयी खूप आत्मीयता आहे, लोकांना आदर आहे. सर्व लोकांशी विचार विनिमय करून धुंदुकारीच्या उद्धाराच्या निमित्ताने या तुंगभद्रा नदीच्या काठी भागवती कथेचं आयोजन केलेलं आहे. गोकर्ण भागवती कथा करतायत, श्रोतृवर्ग ऐकायला आहेत. बाजूला एक वेळूचं बेट होत. एका वेळूला गेलेली छिद्र तडकला गेलेला वेळू. त्या धुंदुकारी त्या वेळूच्या आधारानेच पिशाच्याला रूप नाहीये, तो वायुरूप आहे. या वेळूच्या आश्रयाला आहे. कथा समजून सांगते, समुद्रकांतिकांना सांगताय. एक दिवसाची कथा झाली, ठणकण आवाज झाला, वेळूची एक गाठ फुटली गेली. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, दुसरी गाठ फुटली गेली. या वेळूला सात गाठी होत्या. सात दिवसाच्या श्रवणातनच सप्तग्रंथींचा भेद आहे. दिव्य देह झालेला आहे. आकाशातून एक विमान आलेलं आहे. त्या धुंदुकारी विमानात बसला आहे. स्वरलोके निघून गेलेला आहे. ही कथा काय समजून सांगतीये? विमान आलेलं आहे. भागवतातलं विमान कळलं पाहिजेलं आहे. तुकाराम महाराजांना विमान आलंय. भागवतात धुंदुकारी करता विमान आलेलं आहे. काय आहे विमान? आपण भागवत ऐकलं, आपल्याकरता विमान येईल. तुमचे गुरुदेव बोलत असत. कदाचित आलं तर बसायची तयारी आहे का हा पहिला विचार करा. भागवतातले विमान वेगळे. विमान शब्दामध्ये दोन पद आहेत, विहा उपसर्ग आहे आणि मान शब्द आहे. वि उपसर्ग विशेष मान विमान. तुकाराम महाराजांना विमान आले. विमान आले म्हणजे काय आले? अरे गरुडे येतो फडत का रे, नाभी नाभी म्हणे त्वरे.
पीतांबराचा शैला, कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसोनी माझा केवारी आला। पहिला आले हरी शंख चक्र गदा करी। सामान्य माणसाला नेण्याकरता यमदूत येतात। सत्यवानाच्या मृत्यूच्या वेळेला यमराज नेण्याकरता आले आहेत, पण तुकोबाला नेण्याकरता प्रत्यक्ष श्रीहरी आलेला आहे। विशेष मान आहे हे विमान। धुंधुकारीच्या उद्धाराची कथा दिली आहे। पाच अध्यायामध्ये ते महात्म्य सांगितलंय। सहावा अध्याय त्यामध्ये भागवत कथा श्रवणाचा विधी समजून सांगितलेला आहे। महात्म्य कथा पूर्ण करता आहे। श्रीमद भागवत कथेचा आरंभ। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्थेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। थोडं नामस्मरण करायचे म्हणजे आताची कथा पूर्ण। श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण पुंडलीक वरदा हरिठ
श्री ज्ञानदेव तुका।